अक्कलकोट तालुक्यातील कल्ल कर्जाळ येथे विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती। कल्ल कर्जाळ येथे आयोजित केलेल्या कोविड-19 लसीकरण शिबिरात 268 गावकऱ्यांना लस टोचण्यात आली असून या लसीकरण शिबिरास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। कल्ल कर्जाळ या गावामध्ये 12 सप्टेंबर रविवारी रोजी सरपंच विवेक चंद्रकांत ईश्वरकट्टी यांच्या विनंतीवरून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लसीकरण यशस्वीरित्या पार पडले। आरोग्य खात्यातर्फे लसीकरण केल्यानंतर जर ताप आला तर कमी होण्यासाठी तापाच्या गोळ्या देण्यात आल्या। आपला संदेश ग्रामस्थांना देताच सरपंच विवेक ईश्वरकट्टी म्हणाले की सर्वांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, सरकारतर्फे देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन स्वतःला सुरक्षित बनवण्याचे प्रयत्न करावे। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी खूप कष्ट करीत आहेत, त्यांना आपण साथ देऊन या महामारीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे असे ते म्हणाले। या लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जुन सिद्धापुरे, आरोग्य सेविका पालापुरे, टीके आरोग्य सेवक कट्टीमुनी SD, आशा स्वयंसेविका व सर्व अंगणवाडी सेविका, सरपंच विवेक चंद्रकांत ईश्वरकट्टी, उपसरपंच, ग्रामस्थ कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले।